उद्धव ठाकरे यांनी जी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली ती चुकीची असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघेही उद्धव ठाकरे यांची फसवणूक करत असून काँग्रेसच्या दोन साखर कारखान्यांची 200 कोटींची कर्जमाफी केली असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चालता बोलता कर्वे रोडवर कचरा गोळा केला गेला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. 2001 ते 2016 पर्यंतच्या आधीच्या सरकारने कर्जमाफी केली, मग हे सरकार कोणाची कर्जमाफी करणार असा प्रश्न आहे. तर यामध्ये पीक कर्जाची कर्जमाफी होणार आहे, काँग्रेसच्या बँका सूतगिरण्या सुटण्याकरिता ही कर्जमाफी आहे असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. आता सरकारने केलेली कर्जमाफी ही पूर्णपणे फसवी आहे. आधीच्या सरकारने 2001 ते 2016 म्हणजे थोडक्यात आजपर्यंतची सगळी 1 ते 16 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केली असा आक्षेप घेतला जातो की त्याच्यामध्ये काही निकष होते. ह्या कर्जमाफीमध्ये पण निकष आहेत. त्यात निकष काय होते तर सरकारी कर्मचाऱ्यांना ह्या योजनेचा फायदा घेता येणार नाही, आमदार खासदारांना घेता येणार. तुम्ही पण तोच निकष लावला आहे. याचा अर्थ 2001 ते 2016 1.5 लाखापर्यंतचे सगळ्यांची कर्जमाफी झाली. राहिली असेल तर त्याची काही टेक्निकल फॉल्ट असेल. 1.5 ते 2 लाखामध्ये ज्यांचं 1,60,000, 1,70,000, 1,75,000, 1,90,000 त्यांनी वरचा पोर्शन भरला आणि 1.5 लाखाचा लाभ घेतला. कारण ती तशीच योजना होती, तुम्ही वरचा पोर्शन भरा 1.5 लाख घ्या. याचा अर्थ 2001 ते 2016 2 लाखापर्यंतचा कर्ज थकबाकीदार उरलाच नाही आहे. मग तुम्ही कोणाची कर्जमाफी करणार? हां, मग तुम्ही 16 ते 19 करणार. मग ते 16 ते 19 सुद्धा तुम्ही पीक कर्जाची कर्जमाफी करणार आहात. उद्योजींच्या बद्दल माझ्या मनात प्रेम आहे, आदर आहे, त्यांनी चांगलं काम करायची इच्छा आहे. पण हे सगळे फसवत आहेत त्यांना, बरोबरचे जे आहेत ना काँग्रेस राष्ट्रवादी. पीक कर्ज म्हणजे काय उद्धवजी? तर भाताला 12,000 रुपये प्रति एकर, सोयाबीनला 20,000 रुपये प्रति एकर, ऊसाला 40,000 रुपये प्रति एकर याची माफी तुम्ही करणार आहात. त्यामुळे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी असूनसुद्धा माझे 40,000च माफ झाले, माझे 60,000च माफ झाले, ऊसवाल्याचे 1 लाख झाले, 1.5 लाख झाले असं होणार आहे.